नमस्कार मित्र हो मी दयानंद देवमोरे आणि मी स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या एपिसोडमध्ये मित्र हो मागच्या एपिसोडमध्ये मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता आणि त्याच विषयाबद्दल आपण आज बोलणार आहोत आणि तो विषय आहे झोप मागच्या एपिसोडमध्ये दोन मिनिटामध्ये गाढ झोपेच्या अवस्थेमध्ये जाण्यासाठी आपण नक्की काय करायचं याच्याबद्दल आपण बोललो आज आपण बघूया की झोपेचा एकच प्रकार आपल्या डोक्यामध्ये आहे पण झोपेचे आणखीन कोणकोणते प्रकार आहेत आणि नवीन संशोधन काय सांगतं याबद्दल आपण बोलणार आहोत मित्रहो मेडिकल सायन्सच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला सात ते आठ तासाची झोप असणं आवश्यक आहे आणि तितकी जर झोप मिळत नसेल तर त्या व्यक्तीला अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार सुरू होतात त्या संशोधनात पुढं असं पण सांगितलं गेलं आहे की चार तासापेक्षा कमी किंवा आठ तासापेक्षा जास्त झोप असेल तर त्या लोकांचा मृत्यूदर जास्त आहे म्हणजे कमी झोप पण जशी वाईट आहे तशी जास्त झोप पण वाईट आहे सध्या आपण कुठल्या प्रकारचा स्लीप पॅटर्न फॉलो करतो आहे कदाचित आपण सात ते आठ तास झोपत असूही पण आपण सध्या मोनोफॅझिक स्लीप पॅटर्न फॉलो करतो आहे मोनोफॅझिक म्हणजे काय की जसं दिवस आणि रात्र या गोष्टीला आपला आपला ब्रेन हा रिॲक्ट करत असतो ज्या वेळेला अंधार असतो त्यावेळेला आपला ब्रेन हा प्रोग्राम्ड आहे की आपण आता झोपायचं आहे त्यामुळं एक सलग एकाच स्ट्रेचमध्ये झोप घेणं याला म्हटलं जातं मोनोफॅझिक स्लीप पण आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर बरेच लोक हे चार तासापेक्षासुद्धा सुद्धा कमी झोप घेताना आपण वाचलेले आहेत म्हणजे ग्रेट सायंटिस्ट निकोला टेस्ला ते दोनच तास झोपायचे असं म्हटलं जातं किंवा त्यांच्याबरोबरच लिओनाडोडा विन्सी असेल नेपोलियन बोनापार्ट असेल एडिसन असतील किंवा विन्स्टन चर्चिल असतील हे सगळेजणं कमी झोप घ्यायचे पण कमी झोप घ्यायचे म्हणून ते कमी जगले का नाही त्यांनी अतिशय हेल्दी लाईफ हे दीर्घकाळ जगले म्हणजे याचाच अर्थ कमी झोप घेऊनसुद्धा त्यांच्या हेल्थवरती कुठला परिणाम झाला नाही उलट त्यांनी ही जी कमी झोप झालेली आहे आणि त्यामुळं शिल्लक राहिलेला जो वेळ आहे तो प्रोडक्टिव्ह गोष्टींना दिला थोडंसं याच्याबद्दल बोलूया आपण आठ तास आपण जर झोपत असू तर आपलं एक तृतीयांश आयुष्य आपण झोपण्यात घालवतोय म्हणजे जर पंच्याहत्तर वर्ष आपण जगत असू आपण एक ॲव्हरेज एज पकडूया की पंच्याहत्तर वर्ष तर त्यातली पंचवीस वर्षं आपली झोपण्यात जात असतात म्हणजे यातली काही वर्षं जर आपण वाचवू शकलो तर ती प्रॉडक्टिव्ह कामासाठी कारणासाठी आपण वापरू शकू असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे वाचन करणं प्लॅनिंग करणं किंवा मॅनेज करणं काही गोष्टी तर याच्यासाठी आपण तो वेळ वाचवू शकू अर्थात तुमची जर प्रायोरिटी झोप कमी करणं ही असेल तर कशा पद्धतीने आपण ती कमी करू शकतो याबद्दल आपण आज बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा झोपेचे प्रकार कोणकोणते असतात सगळ्यात पहिल्या प्रकारची झोप आपण बघितली ज्याला मोनोफेझिक स्लीप असं म्हणलं जातं ज्याच्यामध्ये आपण रात्री झोपतो आणि सकाळी उठतो दिवसभर काम करून परत एकदा रात्री झोपतो म्हणजे आपला झोपेचा कालावधी हा एकच असतो आणि तेवढ्या वेळातच आपण आपली झोप पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो मोनो म्हणजे एकच दुसऱ्या दुसऱ्या प्रकारची झोप आहे बाय फेझिक स्लीप बाय म्हणजे दोन बायफिजिक स्लिप म्हणजे दोन टप्प्यांमध्ये अशा प्रकारच्या व्यक्ती झोपतात आणि त्यांची काहीशी झोप अशी असते की रात्रीची झोप त्यांची पाच तासाची असते म्हणजे समजा जर ते अकरा वाजता झोपले तर ते चार वाजता जागे होतात आणि पाच तास रात्री झोपतात पण दिवसभरामध्ये कधीही दीड तासाची पॉवर नॅप ते घेतात म्हणजे दीड तास झोपतात हा झाला दुसरा प्रकार अशा प्रकारे टोटल साडेसहा तास ते झोपत असतात आणि या साडेसहा तासामध्ये ते त्यांची झोप मॅनेज करत असतात याला म्हणतात बाय फिजिक स्लीप तिसरी आहे एव्हरी मॅन स्लीप याच्यामध्ये रात्री व्यक्ती तीन तासात झोपते तीन तासच रात्री झोप असते पण दिवसभरामध्ये मात्र वीस वीस मिनिटाच्या तीन नॅप्स घेतल्या जातात नॅप्स म्हणजे छोटी झोप वीस वीस मिनिटाची तीन वेळेला झोप घेतली जाते म्हणजे अशा प्रकारे वीस मिनिटाचे तीन झोप म्हणजे एक तास आणि रात्रीचे तीन तास तर एव्हरी मॅन स्लीप या प्रकारचे स्लीप पॅटर्न फॉलो करणारे लोक हे चार तासच झोपत असतात त्यानंतर येते डायमेक्सियन याच्यामध्ये प्रत्येक चार तासानंतर अर्ध्या तासाची झोप घेतली जाते प्रत्येक चार तासानंतर अर्ध्या तासाची झोप घेतली जाते अशा प्रकारे या लोकांची झोपेची सहा आवर्तनं होतात अर्ध्या अर्ध्या तासाची त्यामुळे यांची झोप ही तीन तासाचीच होते आणि ज्यांच्याबद्दल मी बोललो निकोला टेस्ला वगैरे ते ज्या प्रकारची झोप घ्यायचे त्याला उबरमॅन स्लीप असं म्हटलं जातं आणि जी असते प्रत्येक चार तासानंतर वीस मिनिटाची नॅप घेणं म्हणजे ही डायमॅक्सिकॉ मॅक्सियनसारखीच आहे पण त्याच्यामध्ये तीस मिनिटाची नॅप असते याच्यामध्ये वीस मिनिटाची नॅप असते म्हणजे चार प्रत्येक चार तासानंतर वीस मिनिटं झोपायचं प्रत्येक चार तासानंतर वीस मिनिटं झोपायचं अशा लोकांची झोप किती वेळ होते दोन तासच होते फक्त पण ही झोप पूर्ण पुरेशी असते असं म्हटलं जातं या प्रकारची जी स्लीप आहे ती नासानं ॲप्रूव्ह केलेली आहे आणि त्यांनी सांगितले की ती हेल्दी आहे नासा नासाचे ॲस्ट्रॉनॉट्स या प्रकारच्या झोपेचं ट्रेनिंग घेतात म्हणजे कुठल्या प्रकारच्या उबरमॅन स्लिपसारख्या किंवा यू एस नेव्हीमध्ये सुद्धा या प्रकारची या प्रकारचं ट्रेनिंग घेतलं जातं इटालियन नेव्ही कॅनेडियन आर्मी या टेक्निक्सचा वापर करतात म्हणजे उबरमॅन स्लिपचा ते वापर करतात किंवा त्याची प्रॅक्टिस करतात आणि निसर्गातमध्ये जर आपण बघितलं तर बरेचसे प्राणी या पद्धतीचा वापर करताना आपल्याला दिसतात म्हणजे एक सलग एखादा प्राणी झोपला आहे आणि सकाळी जागा आणि दिवसभर झोपलाच नाही असं नाही होत ते ठराविक वेळाने थोडं थोडं झोपत जातात म्हणजे प्र अनेक प्राणीसुद्धा निसर्गामध्ये या प्रकारची झोप घेताना दिसतात रिसर्च असा सांगतो की ह्या नॅप्स जर आपण मोठ्या घेतल्या किंवा मोठ्या ड्युरेशनच्या असतील तर त्या फायद्याच्या असतात मित्र हो झोपेचे अनेक हे आपण प्रकार बघितले पटकन आपण आपला स्लीपिंग पॅटर्न बदलायला कधीही जायचं नाही आहे हां तुम्ही सेफली बायफेजिकमध्ये जाऊ शकता मोनोफेजिकमध्ये तुम्ही असाल तर बायफेजिकमध्ये तुम्ही जाऊ शकता की रात्रीचा पाच तासाची झोप हो, आणि दिवसभरामध्ये कधीही दीड तासाची झोप हो। याच्यामध्ये जा आपण जाऊ शकतो पण जी शेवटची उबरमॅन स्लीप सायकल आहे ज्यालाच पॉलिफेजिक स्लीप असं म्हटलं जातं तर त्या स्लीप पॅटर्नमध्ये जाण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे कारण या प्रकारच्या झोपेवरती बरंचसं संशोधन चालू आहे अनेक जणांची अनेक प्रकारची मतं आहेत काहीजण सांगतात की एका स्ट्रेचमध्येच झोप असेल तरच मेंदूला खरी विश्रांती मिळते मेंदूतले टॉक्सिन्स रिलीज होतात पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की पॉलिफेजिक सुद्धा त्या गोष्टी घडतात त्यामुळे तुम्ही त्याचा प्रॉपर एक रिसर्च करा आपल्याला कुठल्या प्रकारची झोप सूट होती आहे त्या पद्धतीची झोप घ्यायला सुरुवात करा आणि सगळ्यात स्ट्रॉंगली मी रिकमेंड करेन की जर झोपेचं आपलं कुठलं झोपेची वेळ आपल्याला कमी पडत असेल तर मेडिटेशन आपण करतोय त्याच्यामध्ये ती भरून निघेल त्यामुळं तुम्ही यातला कुठला तरी स्लीप पॅटर्न कधीतरी ट्राय करायला हरकत नाही सध्या तरी बाय फिजिक स्लीप पॅटर्न फॉलो करायला हरकत नाही आणि मेडिटेशन मात्र चालू ठेवायचं आहे तर मित्र हो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच की जिनियस लोक कुठल्या प्रकारची झोप घ्यायची किंवा दोन तास झोप घ्यायचे म्हणजे नक्की काय करायचे म्हणून आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जे लोक तीन तास झोपतात असं आपण म्हणतो दोन तास झोपतात चार तास झोपतात तर ते लोक कशाप्रकारे झोपतात हे तुमच्या लक्षात आलं असेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो जरूर शेअर करा आज आणि माझा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स ऑन ठेवा कारण उद्या आणखीन एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन मी येतोय तुमच्यापुढं आणि तो व्हिडिओ काय असणार आहे त्याचा सब्जेक्ट काय असणार आहे तुम्हाला अगोदर माहिती होण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशन्स ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्याचं सगळ्यात पहिल्यांदा कळेल तर मित्रभो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एक फँटॅस्टिक संकल्पना घेऊन धन्यवाद